लढायला उभं राहिलं पाहिजे. आणि आतापासून आपण ते लढायला उभे राहतात हे इथं अनेकांनी सांगितलं, याबद्दल खरोखरच आनंद वाटावा अशी ही गोष्ट आहे. आपले खरं म्हणजे आपल्याला कळलंच नाही की निवडणुकीमध्ये एक झुकाव असतो, एक हवा असतो. आपल्याला कळलंच नाही की आपल्याला आपली हवा आहे. किंबहुना लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेकांनी जे एवढे हताश झाले होते ते आता काही शक्यच नाही. काही लोक इकडे गेले तिकडे. आमचे मुख्यमंत्री तर नेहमी भाषणावर आहे. पवार साहेबांची परिस्थिती अशी आहे, आधे इधर जाओ आधे उधर और बाकी के पीछा. अशी ते एका सिनेमामधले जे आहे त्या जेलर ऑर्डर घेतो पोलिसांना, आधे इधर आधे उधर बाकी पीछा. त्यांना जनतेने एवढं चांगलं उत्तर दिलं, ते व्हॉट्सअपवर जनतेने असं उत्तर दिलं की त्यांची परिस्थिती ज्या मुख्यमंत्र्यांची परिस्थिती ही त्या शोले पिक्चर सारखी झाली. शोले पिक्चर मध्ये गब्बर सिंग विचारतो अरे हा सांबा कितने आदमी थे, सांबा बोलतो सरदार एक ही आदमी था शरद पवार. एक पवार साहेब जे आहेत त्यांनी ही जी निवडणूक जी आहे अशी फिरवली की कुणाला काही समजलं असतं. आणि आता मी पवार साहेबांबरोबर गाडीत येतो. आमच्या बरोबर एक गाडी जी आहे बरोबर चाललेली होती, ते आमचे सिक्युरिटी वगैरे पण गाडी बरोबर का चालली. गाडी चालवणारी पण एक महिला भगिनी होती आणि दुसऱ्या दोन पाठीमागे त्या महिला भगिनी बसल्या. तो आमचा सिक्युरिटी साहेबांचा उतर राहा. त्या ज्या ड्रायव्हर महिला होत्या सगळे पारशी होते. पवार साहेब पवार साहेब नाही हमको फोटो निकालने का झालं. पवार साहेब पण थोडे ऑकवर्ड आणि सगळे सगळे बघतात. आणि त्या ज्या महिला ज्या आहेत पारशी महिला पवार साहेबांचा जे आहे ते सेल्फी फोटो वगैरे काढतात. मला सांगायचं का की आपल्याला जे वाटतं की मुंबईमध्ये सुद्धा जे आहे राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादीच्या बद्दलचं प्रेम, मुंबईमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचं प्रेम सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रचंड आहे. महाराष्ट्रामध्ये तर ते आहेच आहे. आणि म्हणून आपण आपल्याकडे सगळ्यात महत्वाची जी गोष्ट जर असेल तर ती पवार साहेब. आणि एवढं चांगलं नेतृत्व, अनुभवी नेतृत्व, कष्ट करणारे नेतृत्व. आणि आपण हे सगळ्यांनी पाहिलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करणं हे हा आपल्या समोर एक आदर्श आहे. पवार साहेबांच्या जीवनामध्ये पण चढ उतार आले, आपल्या पण जीवनामध्ये येत असते. पण त्यावेळेला आपण जर पवार साहेबांचं जर उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर माझी खात्री आहे तुम्ही आजपासून सगळे कामाला लागाल आणि पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जे आहे उज्ज्वल असं यश तुम्हाला निर्माण तुम्ही करू शकाल. आणि म्हणून त्यासाठी आपण सगळ्यांनी तयार व्हावं, कोणी नाराज झालेलं नाही नाराज होऊ नये. एकाला फार चांगलं सांगितलं जीवन आहे संग्राम म्हणजे ले हिंमत से का. जीवनामध्ये हा संग्राम आहे जीवनामध्ये. आणि म्हणून त्या जीवनामध्ये चढ उतार येत असणार या लढाईमध्ये त्यावेळेला अतिशय हिमतीनं तुम्ही काम घ्या. आणि माझी खात्री आहे हाच हीच हिंमत घेऊ आशा घेऊ आणि साहेबांचं मार्गदर्शन घेऊन आपण इथून जाऊया. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.